जागतिक अपंग दिनानिमित्त शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संस्थेच्या वतीने गव्हाण येथे जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. गव्हाण येथील शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संस्थेच्या वतीने गव्हाण ग्रामपंचायती कार्यालयाजवळ जागतिक अपंग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला दिव्यांगांसाठी खंबीरपणे सतत उभे राहणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बोलताना सांगितले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंगांना स्वतःमध्ये कमतरता वाटू नये याकरिता दिव्यांग हा शब्द दिला. त्याचप्रमाणे शिंदे फडणवीस सरकारने देखील दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन केले. या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना आपले हक्क मिळावे यासाठी आपण सर्वजण मिळून काम करूया असे आवाहन केले. तर स्मार्ट केअर डायग्नॉस्टिक सेंटरतर्फे दिव्यांग बांधवांसाठी विनामूल्य घरपोच सेवा सुरू करण्यात आली असून यामध्ये रक्तचाचणी, एक्सरे आणि ECG माफक दरात करून देण्यात येणार आहे. यावेळी उद्योजक जयम म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायत उपसरपंच विजय खरत, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, भाजप तालुका चिटणीस जयवंत देशमुख, शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संघटना संस्थापक हाडकू कोळी, संघटनेचे अध्यक्ष अशोक कोळी, प्रमोद कोळी, अशोक कडू, जनार्दन कोळी, स्मार्ट केअर डायग्नॉस्टिक सेंटरच्या डॉक्टर दीपाली गोड खाटे, सागर रंधवे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्यांदाच ह्या जागतिक विश्वदिनाचं, अपंग विश्वदिनाचं मी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, माननीय मोदी साहेबांनी अपंगाचं जे आहे ते अपंगाला दिव्यांग शब्द दिला. अपंग म्हटल्यानंतर काहीतरी कमतरता आहे असं म्हणण्याच्याऐवजी दिव्यांग शब्द दिला, म्हणजे तुमच्याकडे दिव्यत्वाची एक ताकद आहे. दिव्य म्हणजे काय? भव्य, दिव्य, फार मोठाशी इच्छाशक्ती. आपल्याकडे शरीरामध्ये काहीतरी कमतरता आली असेल, थोडक्या अवयवामध्ये भिळेपण आला असेल, पण इच्छाशक्ती मात्र लहान नाही. ती इच्छाशक्ती आपली मोठी, आणि म्हणूनच आपल्याला हे तुम्ही इतक्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यावर सर्व मात करून कुणी स्कूटरवर कुणी मोठ्यावर कुणी आता आमचा हा येतो लावला आपल्या अशोक कोळी बिचाराला काही दिसत नाही, पण तो प्रत्येक वेळा पुढं असतो. हडकू त्याला बरोबर घेऊन येतो. पण त्याच्यानंतर ते सगळ्यांनी एकंदरीत तिथली संघटना जी आहे ती अतिशय चांगली बांधलेली आहे. म्हणजे गव्हाण इथं आपण जी संघटना स्थापन केली, जो उद्देश आपला होता, त्यामुळे तुम्ही आमच्याकडे आलात. आम्ही सांगितलं तुम्हाला जागा म्हणून येतो. तुला टॉयलेट बाथरूम चालू आहे ना? हां, टॉयलेट बाथरूम सहित आपल्याला जागा बसाव ठेवायला झालेली आहे. तर काही मीटिंग घ्यायला, कुठल्याही गोष्टीबद्दल चर्चा करायला आपल्याला झालेली आहे, तर त्याचा चांगला उपयोग होतो आहे. आणि सर्व एकत्र असल्या कारणानं आपल्याला हा विजय जो आहे खऱ्या अर्थानं उद्भंग सरकारच्या योजनांत घेता येतो. जशा तिनं दिव्यांग शब्द मोदींनी वापरला आणि अपंगांना जास्तीत जास्त सहभाग घेतलं, आणि आताचे आपले शिंदे फडणवीस सरकार आहे त्याने तर घोषणा केली की आता आपल्याला अपंगांसाठी एक मंत्रिमंडळात मंत्री निवडला. म्हणजे आपल्या ज्या आता अडीअडचणी आहेत, मग असे सांगितलं की आपल्याला त्या गुरुजींनी सांगितलं ना पुढावे पवार सर त्यांनी सांगितलं, त्या आपल्याला इथं स्टॉल्स मिळाले पाहिजे. खरी गोष्ट आहे, बरी बरोबर मागणी आहे की आपण अपंगांच्या दृष्टीनं सरकारनं सगळ्या गोष्टी केल्या, पण ते कायद्यामध्ये पुस्तकात राहतात. आरक्षण नोकऱ्यांमध्ये आपल्याला आरक्षण दिलं आहे, स्टॉलच्या वेळा आरक्षण दिलं आहे, रेल्वे रेल्वे ठिकाणी आपल्याला आरक्षण मिळालं पण स्टॉल यांना सगळं आहे, पण ते कागदावर राहतं आहे. आता ते व्यवस्थित याच्यात आणायचं असेल तर ही संघटना मजबूत पाहिजे, आणि आपलं एक चांगलं नशीब आहे की तुम्ही लोकांनी चांगली संघटना बांधलेली आहे. आपल्याला जी संघटना स्थापन केलेली आहे ते अतिशय उत्तम झालेलं आहे, जेणेकरून दिव्यांग बांधवांचं संघटन एकत्रित व्हावं त्याचा त्यामागचा हा उद्देश. परंतु संघटना स्थापन करणे म्हणजे सर्व काही झालं असं नाही. संघटना स्थापन केल्यानंतर आपले जे दिव्यांग बांधव आहे, जे कोणी गरीब भूतपूर्व
असतील त्यांच्यासाठी छोटे मोठे व्यवसाय उपलब्ध करून देणे या आपल्या परिसरामध्ये शिडकोचा एरिया स्थापन झालेलं आहे आणि शिडकोने 2018 साली स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहे. परंतु आपलं द्रोणागिरी उलवानोड गव्हाण आपला करंजाडा ह्या एरियामध्ये किती दिव्यांगांना स्टॉल दिले कोणाला स्टॉल दिले गेले नाही आणि आजपर्यंत ही माहिती मला वाटतं कोणालाही माहिती नाही आहे. 2018 साली स्टॉल उपलब्ध झाले आजपर्यंत शिडकोने स्टॉल झाकून ठेवलेले आहेत असं म्हटलं तरी चालेल. म्हणून आपलं साहेबांना माझी विनंती आहे या परिसरातील या भागातील जे वर्षानुवर्षे दिव्यांग आहेत 20 वर्षे 30 वर्षे 40 वर्षे 50 वर्षांचं आयुष्य संपलेलं आहे अशा दिव्यांगांसाठी लोकनेते रामजी ठाकूर साहेब यांनी आपल्या शिडकोमार्फत जास्तीत जास्त दिव्यांगांना स्टॉल उपलब्ध करून द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्याला कुठंतरी या संघटनेचं व्यासपीठ निर्माण होऊन कुठंतरी आपलं एखादं कार्यालय आपल्याला मिळावं अशी आपली सातत्यानं मागणी होती आणि ती मागणी आपण लोकनेते रामजी ठाकूर साहेब असतील तर जयमात्रेबाई साहेब असतील यांच्याकडे मागणी मांडली आणि ताबडतोब रामजी ठाकूर साहेबांनी तुम्हाला या परिसरातील शांतादेवीसमोरच अशा प्रकारची जागा उपलब्ध करून आम्ही सर्व तुम्हाला हे कार्यालय बांधून देऊ असं आश्वासन तुम्हाला उद्घाटनाच्या वेळी दिलेले होतं आणि त्याची शाश्वती आज या ठिकाणी बरोबर 1 वर्ष मला तर झालेलं आहे उद्घाटन होऊन आणि हे अशा प्रकारचं चांगलं संकुल अशा प्रकारचं अतिशय चांगलं कार्यालय या अपंगांसाठी कुठंतरी बसण्यासाठी या भागामध्ये व्यवस्था करून देणारं त्यांना मी लाख लाख धन्यवाद देईन. त्याने सातत्याने याचा पाठपुरावा करून ते स्वतः येऊन इमारतीचं बांधकाम किती झालेलं आहे काय तिथं आवश्यकता आहे कोणतं मटेरियल आवश्यकता आहे तातडीनं पाठपुरावा करून की भव्य दिव्य अशा प्रकारची वास्तू रामजी ठाकूर साहेबांनी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर त्याला खारीचा वाट हा सातत्याने जय मातृसाहेब आपले भाऊ हे करत असतात आणि आपले प्रश्न कोणतेही असोत सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. आताच आपल्याला निंबाळकर सरांनी यातून एक मागणी केली की आपल्याला शिडकोकडून स्टॉल हे मिळाले पाहिजेत याचा देखील ते पुरावा रामजी ठाकूर साहेब नक्कीच करतील आणि आपल्याला थोड्याच कालावधीमध्ये सर्वांना स्टॉल मिळतील. कारण आम्ही जेव्हा शाळेमध्ये काम करतो शाळेमध्ये काम करत असताना शिडकोकडून जेव्हा अनुदान मिळतं अनुदान मिळवताना ज्या फाईल आहेत त्या फाईल चालवताना देखील आम्हाला अतिशय त्रास होतो. आता आपण 1.80 लाखाचे अनुदान होते तेव्हा फाईल जाऊन टेबल पडून राहायची मग आम्हाला साहेब सांगायचे प्रमोद कोळी सर भोईर सर आम्ही एकत्र जाऊन तिथं जायचं टेबलवर आणि ती फाईल हलवायची. जर तो साहेब फाईल हलवत नसेल तर मला तिथून फोन लावून द्यायची साहेबांना फोन लावल्याबरोबर साहेब फाईल लगेच दुसऱ्या टेबलवर जायची असा सातत्याने पाठपुरावा करून आम्ही त्या ठिकाणी 1.88 कोटी जासेला त्याच्या अगोदर 5 वर्षापूर्वी तिथं आनंददान पूर्ण दिलं होतं अजून त्यानंतर पूर्ण केलेलं पूर्ण करू केव्हा होतं जेव्हा आपण त्या बाबीचं सातत्यानं पाठपुरावा करू तेव्हा ज्या आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत असतात. अशा प्रकारची जी स्टॉलची मागणी आहे ती आपण सर्व मी असेल भाऊशेठ पाटील असतील किंवा सुनील कोळे असतील अशोक कोळसाहेब असतील रामशेठ ठाकूर साहेब आणि जय मात्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती आपण सातत्याने पूर्ण करण्याची ग्वाही मी रामशेठ ठाकूर साहेबांचे आशीर्वाद देतो. सर्वप्रथम म्हणजे मागच्या वर्षी एकायन हॉस्पिटल आणि स्मार्ट केअर डायग्नॉस्टिक सेंटरतर्फे दिव्यांगांसाठी एक कॅम्प आपण आयोजित केला होता. त्या कॅम्पच्या अनुषंगाने वर्षभर त्यांना काही हॉस्पिटल आणि सेंटरतर्फे त्यांना जी काही माझ्या परीने मदत करता आली ती केलीच. पण इथून पुढे आपण पुढे जाऊन एक पाऊल पुढे जाऊन पुढे जर कोणी आजारी पडलं पडू नये कधी कोणी पण जर इनकेस कोणाला काही त्रास झाला काही झाला तर आपण स्मार्ट केअर डायग्नॉस्टिक सेंटरतर्फे विनामूल्य घरपोच सेवा चालू केलेल्या आहेत. त्या सेवेमध्ये नुसत्याच रक्ताच्या चाचण्या नाही तर एक्सरे आणि ECG यासुद्धा आपण घरी सगळ्यात कमीत कमी दरामध्ये चालू केलेल्या आहेत. घरपोच येण्यासाठी कुठलाही चार्ज आपण घेणार नाही आहोत. तर यदा कदाचित कुणाला घरी गरज पडली की हॉस्पिटलपर्यंत आपण पोहोचू शकत नाही आहोत सेंटरपर्यंत आपण पोहोचू शकत नाही आहोत तर कधीही 24 तास ही सेवा चालू आहे. तर कधीही कुणालाही गरज पडली तर कृपया संपर्क साधा आमची सेवा आपल्या दाराशी असणारच आहे. धन्यवाद.